आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कागल एसटी स्टँडला तळ्याचं स्वरूप, पावसानं दिला दणका, नागरिकांची गैरसोय. कागल शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील सखल भागात असलेल्या एसटी स्टँडला तळ्याचं स्वरूप आलं आहे. कागल एसटी स्टँड हे सततच्या वर्दळीचं ठिकाण आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असलेल्या या एसटी स्टँडवर गाड्यांसह लोकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र दोन्ही बाजूचे रस्ते उंचावर आणि स्टँड खाली झाल्याने स्टँडवर जवळजवळ 70% भागात पाणी साचलं आहे. पाण्यातूनच गाड्या आणि प्रवासी ये जा करतात. गाड्या पाण्यातून चालवताना आणि फलाटावर लावताना चालकांना कसरत करावी लागत आहे, तर प्रवाशांची बाकी मोठी गैरसोय होत आहे. स्टँडमध्ये जागोजागी पडलेले खड्डे पाण्यामुळे दिसत नसल्यामुळे तारेवरची कसरत करत गाड्या पकडण्यासाठी धावपळ करावी लागते. अशातच पाणी अंगावर उडून स्नानाचा आनंदही घ्यावा लागत आहे. आज अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिलं. कागल नगरपालिकेनं व्हॅक्युम टँकरने पाणी काढण्याचा प्रयत्न केला, मात्र अजूनही पाणी साचून राहिलं असल्यानं प्रवाशांसहित वाहन चालकांचीही गैरसोय होत आहे. एसटी प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनानं स्टँडमध्ये साचणारं पाणी बाहेर जाण्यासाठी चांगला उपाय करावा आणि प्रवासी वाहन चालकांची या त्रासातून मुक्तता करावी अशी मागणी होत आहे. मानकर न्यूजसाठी कागलहून राजेंद्र पाटील वंदुरकर.